विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर बघा जो काही विजेचा दिवा आहे दिवा म्हणजे कोणता बघा आपण ज्यावेळेस दुसरे तिसरी लावतो त्यावेळेस बघा ते पिव पिवळे पी, बल्ब राहायचे आणि त्याच्यामध्ये तार राहायची बघा अशी आता बल्ब नीट नाही फोगा झाला यो तर थॉमस एडिसन बघा जे बल्ब राहायचे बघा आपले जुने घरामधले आता सगळे आपले ई डी बल्ब आले आहेत आता हे मोटर चालू करायला ठेवित आपण फक्त आहे का नाही पिवळा बल्ब याच्यामध्ये कोणत्या धातूची तार असते तर टंगस्टन टंगस्टनला आपण बघा सगळ्यात आपल्याला ज्याचा उच्च जो काही गलनांक आहे तो सगळ्यात उच्च असतो पहा आणि मित्रांनो टंगस्टन हे बघा याच्यामध्ये नसतं बघा इस्तरीमध्ये धातू जे काही गरम करण्यासाठी आपण जे काही शेगडी वापरतो त्याच्यामध्ये टंगस्टन नसतं त्याच्यामध्ये माय नायक्रोम असतं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे नायक्रोम तर विजेच्या दिवेचा शोध कोणी लावलेला आहे सगळ्यांनी लक्ष द्या थॉमस एडिसनने या ठिकाणी विजेच्या दिवेचा या ठिकाणी शोध लावलेला कोणी थॉमस एडिसन यांनी त्याचबरोबर फिल्म फोनोग्राफ त्याच्यानंतर ग्रहामच्या फोनमधील सुधारणा हे बरेच शोध बघा यांनी लावलेले थॉमस एडिसन यांनी नेक्स्ट बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला जी काय ऊर्जा आहे त्याची जी काय का सापेक्षता आहे याचा सिद्धांत कोणी मांडला तर याचा उत्तर आहे बघा आईन्स्टाईननेच बघा या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे बघा सापेक्षताचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो यांनी कधी लावला होता एकोणीसशे पाचला लावला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे पाचला तीस जून एकोणीसशे पाचला याचा शोध लागला होता बरोबर आणि भौतिकशास्त्रामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन लक्षात ठेवा अल्बर्ट आईस्टाईन यांनीच बघा याचा शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आईन्स्टाईन लक्षात ठेवा यांचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं आणि मित्रांनो याच सिद्धांतांच्या आधारे जे काही अनुबॉम्ब आहे आणि त्याची जी काय अणुऊर्जा आहे तीसुद्धा तयार झालेली अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला आता एकदम सोपा प्रश्न आहे पहा हाय आपण बघा हे सगळे बघा आपण पाचवी सहावी सातवी आठवी हायस्कूलला असतानाच हे प्रश्न बघितलेले आहेत तर इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे जे जे थॉम्सन यांनी लक्षात ठेवा जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आणि प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे तर गोल्ड स्टीव यांनी प्रोटॉनचा शोध लावला न्यूट्रॉनचा जो काही शोध आहे मित्रांनो तो चॅडविकने लावलेला आहे लक्षात ठेवायचा आहे जेम्स चॅडविक यांनी काचा शोध लावलेला आहे तर न्यूट्रॉन लक्षात ठेवायचा आपल्याला कसा शब्द आहे तो न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे कोणी जेम्स चॅडविक यांनी आणि इलेक्ट्रॉनचा कोण लावलेला आहे जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे न्यूटनने आपल्या सगळ्याला माहिती आहे काय केलं आहे जे काही त्यांच्या डोकं सफरचंद पडलं होतं त्यानुसार त्यांनी न्यूटनचे नियम सांगितलेले आहेत हे पण आपल्याला गुरुत्वाकर्षण शून्याचा शोध कोणी लावला सर्वांना माहिती आहे बघा शून्याचा शोध लावलेला आहे आर्याभट्टे यांनी लावला लक्षात ठेवा आर्याभट्टे यांनी लक्षात ठेवायचं आहे थॉमस था। एडिन एडिसन यांनी नि, विद्युत दिव्याचा शोध लावला होता न्यूटन यांनी बघा काय केलं आहे न्यूटन यांनी जे काही गतिविषयक नियम आहे गुरुत्वी बालाचे नियम आहे त्याचबरोबर प्रिझमचा शोध दुर्बिजनाचा जो काही दुर्बीन आहे दुर्बीन त्या दुर्बिणीचा जो काही शोध आहे मित्रांनो हा सुद्धा यांनीच लावलेला आहे आणि कॅल्क्युलसचा जो काही जनक आहे तो सुद्धा आहे बघा आर्यभट्ट कोण होते महान गणिततज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञसुद्धा होते आणि मित्रांनो हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला आहे तर भारताने बघा सर्वप्रथम जो काही आपला सॅटेलाईट पाठवला होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या सॅटेलाईटचं नाव सुद्धा बघा आर्यभट्ट होतं लक्षात ठेवायचं जो काय आपला उपग्रह होता उपग्रह तो सुद्धा आर्यभट्ट या नावानेच प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आर्यभट्ट यांचा ग्रंथसुद्धा लक्षात ठेवा बघा आर्यभटियन लक्षात ठेवा कोणता आहे आर्य भटीय हा त्यांचा काय बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा पेनिसिलिन काय बघा पेनशील नाही तर पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील इंटरेस्टिंग फिक्स मार्क देणारी तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो काही काही मित्र फक्त बघतात पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही इंस्टाग्रामला बघा कोणाकोणाला फॉलो केलेलं आहे त्यांच्यापासून तुम्हाला शून्य टक्के लाभ आहे परंतु या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान भेटतं तेच सबस्क्राईब केलं नाही तर काही फायदा होणार नाही मित्रांनो एक एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं तुम्ही जेवताना खाताना बसताना उठताना सगळं करताना आपले व्हिडिओ पाहा जेणेकरून बघा तुम्हाला या ठिकाणी फिक्समध्ये मार्क भेटतील आता बघा हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा पेपरला विचारलेला आहे पिनिसिलीन या औषधाचा शोध कोणी लावला तर कोणी लावला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बघा पेनिसिलिन हे जे काही औषध आहे या औषधाचा शोध लावलेला आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पेनिसिलिन हे बघा पहिले अँटीबायोटिक्स होतं बघा त्याला आपण प्रतिजैविक सुद्धा म्हणतो आणि ते आज सुद्धा वापरलं जातं पेनिसिलिन आला लक्षात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या औषधाचा शोध लावलेला आहे बरोबर पुढचा प्रश्न आपके स्क्रीन वर्गीस कुरियन काय प्रश्न आहे बघा हे नाव कशाशी संबंधित आहे वर्गीस कुरियन चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो वर्गीस कुरियन हे जे काही नाव आहे हे धवल क्रांती ऑप्शन क्रमांक चार धवल क्रांती या संदर्भामध्ये बघा वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक होते लक्षात ठेवायचं आहे आणि यांनी काय केलं होतं जे काही अमूल कंपनी आहे या माध्यमामधून यांनी कार्य केलं होतं कोणती कंपनी अमूल जे आपण बघा आता जे काही आपली आईस्क्रीम असती त्यावर अमोल दुधी नावलेलं असतं बघा अमूल या कंपनीमार्फत त्यांनी काम केलं होतं पुढचा प्रश्न आपण बघू शकता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांचं उत्तर पण येत असेल अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो स्मरणार्थ साजरा केला जातो तर लाई लक्षात ठेवा सगळ्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी हा ऑप्शन्स क्रमांक आहे डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन त्यांनाच आपण म्हणतो बघा सी व्ही रमन लक्षात ठेवा त्यांना आपण काय म्हणतो सी व्ही रमन आ लक्षात यांना बघा या ठिकाणी जर पाहिलं तर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी काय केलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या ठिकाणी साल पण लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसला काय केलं होतं प्रकाशाचं जे काय आपसकरण आहे हे जे काही संशोधन आहे ते प्रकाशित केलं होतं त्याचमुळे बघा अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी असतो तर अकरा मेला असतो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं कधी असतो अकरा मेला असतो पुढचा प्रश्न स्क्रीन क्यूपर पहा नेक्स्ट आहे बघा न्यूरोलॉजी न्यूरोलॉजी ही जी काही विज्ञानाची शाखा आहे कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की एक लाईक करा कमीत कमी मित्रांनो आत्ताच लगेच तुम्ही दोन सेकनंद वेळ काढून आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्की हा व्हिडिओ शेअर करा जे कोणी पोलीस भरती तसेच सरळ सेवेची तयारी करत असेल तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी नोट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत कमीत कमी पाच व्हिडिओला तरी या ठिकाणी शेअर करा कारण की शेअर केल्यावर कळत की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तसंच मित्रांनो व्हिडिओलासुद्धा एक नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक ठेव मित्रांनो पाचशे लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करणार फक्त तुम्हाला अंगठा टच आहे मित्रांनो याने भरपूर मला मोठा फरक पडतो त्यामुळे तुम्ही नक्कीच एक अंगठा टच करा तुम्हाला फक्त अंगठा टच आहे बाकी जास्त काहीच करायचं नाही ओके सर्वांनी केलं मी अशा आशा धरतो कारण की काही ना काही दिल्याशिवाय आपल्याला काही ना काही भेटत नसतं मित्रांनो बरोबर एक नाही कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये काही ना काही त्यांचा मोबदला दिला पाहिजे तोच मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या माध्यमामधून मला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ते एक लाईक करा बघा तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर चेता संस्थेचा अभ्यास लक्षात ठेवायचा ऑप्शन क्रमांक दोन चेतासंस्थेचा अभ्यास लक्षात ठेवायचा आपल्याला हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑस्ट्रिओलॉजी ठेवायचं आहे ऑस्ट्रिओलॉजीला हाडांचा अभ्यास असं म्हटलं जातं त्याचबरोबर दातांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं तर बघा ऑर्थ ऑन्टॉलॉजी ऑन्टॉलॉजी हे दातांच्या अभ्यासाला म्हटलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं प्रसूतीशास्त्राचा जो काय अभ्यास आहे याला गायक गायनॉकॉलॉजी असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं जा आहे गायनॉकॉलॉजी सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो हे पुढचा प्रश्न मित्रांनो ॲस्ट्रॉनॉमी ही जी काही संस्था आहे खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे कोणती ॲस्ट्रॉनॉमी तर मित्रांनो ही जी काय ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे ही कशाच्या अभ्यासाशी निगडित आहे तर ग्रह तारे लक्षात ठेवा मित्रांनो ग्रह ताऱ्याच्या अभ्यासाशी संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला त्याचबरोबर आपण बघितलं हाडाचा त्याच्यानंतर हवामानाचा अभ्यासाला म्हणतात बघा मित्रांनो मेटेरियोलॉजी लक्षात ठेवायचं आहे मेटेरियोलॉजी हवामानाच्या अभ्यास अभ्यासाला पुढचा प्रश्न बघा अनुवांशिकतेचा जो काही सिद्धांत आहे हा खालीलपैकी कोणी मांडला काय प्रश्न आहे पहा अनुवांशिकतेचा काय जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला में तर मेंढेलनी मांडला मित्रांनो या ठिकाणी बघा मेंढेल यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला जॉन मेंडेल यांनी बघा अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी काय केलं होतं वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगामधून हा सिद्धांत मांडलेला आहे याचं जर उदाहरण पाहिलं जर वडलांना टकलं असेल तर आपल्या मुलाला सुद्धा टक्कल पाडण्याची बागा शक्यता असते असं त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं होतं बरोबर मेंढेल यांनी काय केलं होतं अनुवांशिकतेचा शोध लावला बरोबर आणि मेंढेलिवनी कशा शोध लावला मित्रांनो मेंढलिवनी तर मेंढेलिवनी या ठिकाणी जर पाहिलं तर आधुनिक आवर्त सारणी हे सगळं आपण शाळेत असताना केलेलं आहे परंतु आपल्या काय डोक्यात बसलं नसेल परंतु मी पुन्हा सांगतो मेंडेल उन्नी बघा मित्रांनो आधुनिक आवर्त सारणी या ठिकाणी याचा शोध लावला आवर्त सारणी बरोबर त्याचबरोबर लँडमार्क लँडमार्कने काय शोध लावला होता तर इंद्रियाचा वापर करण्याचा जो काही सिद्धांत आहे जे काही आपले इंद्रिय त्याचा वापर करण्याचा सिद्धांत कोण दिलेला आहे आपल्याला लँडमार्कने दिलेला आहे बरोबर डार्विन त्याचप्रकारे मित्रांनो मेंडेल तर मेंडेल मेंडेलने या ठिकाणी अनुवांशिकतेचा सिद्धांत आपण बघितला अनुवांशिकतेचा सिद्धांत आणि मेंडिलिव्हनी आवर्त सारणी या ठिकाणी शोधलेली आहे डार्विनने मित्रांनो काय शोधलेलं आहे तर डार्विनने या ठिकाणी उत्क्रांती लक्षात ठेवायचं आहे उत्क्रांतीचा जो काही सिद्धांती हा या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी मी किती मार्क पक्की केली आता यावर कोणता जरी प्रश्न पडला तो मी अजिबात विसरणार नाही पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला न्यूट्रॉन तर न्यूट्रॉनचा शोध मित्रांनो जेम्स चॅडविकने लावलेला आहे कोणी जेम्स चॅडविक ऑप्शन क्रमांक एक आपला उत्तर होईल जेम्स चॅडविक आणि प्रोटॉनचा शोध मित्रांनो कुणी लावलेला आहे लक्षात ठेवा प्रोटॉन तर गोल्ड स्टीन यांनी प्रोटॉनचा शोध लावला न्यूट्रॉनचा लावला जेम्स चॅडविक आणि जे काही प्रोटॉन असतं प्रोटॉनचा शोध मित्रांनो या ठिकाणी गोल्ड स्टीनने लावलेला आहे न्यूट्रॉनचा बघितला आपण कोण लावला चॅडविकने लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा कोण लावलेला आहे जे जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचा लावलेला आहे पॉझिट्रॉनचा शोध मित्रांनो अँडरसननी लावलेला आहे बरोबर आणि ऑक्सिजनचा शोध मित्रांनो प्रिस्टली हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला कोण लावलेला आहे पृष्ठली पृष्ठली विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर विमानाचा शोध लक्षात ठेवा कोणी लावला राईट बन या ठिकाणी बघा तिसरी चौथीलाच आपल्याला याचा उत्तर भेटलेलं आहे राईट बन या ठिकाणी लावलेला आहे लक्षात ठेवा विमानाचा शोध कधी लावला बघा एकोणीसशे तीनमध्येच मध्येच बघा विमानाचा शोध लागला होता एकोणीशे तीनमध्येच मध्येच देश कुठं तर बघा अमेरिकामध्ये याचा शोध लागला होता लक्षात ठेवायचा आपल्याला अमेरिका अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत Biden, जो बायडन आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला जो बायडन नाना बरोबर संशोधक कोण होते तर राईट बंधू नेक्स्ट पहा कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचं तंत्र विकसित केलं होतं कधी एकोणीसशे एकोणपन्नासला ला सर्वेक्षणाचं जे काही तंत्र आहे ते विकसित केलं होतं कोणता शास्त्रज्ञ आहे ती तर गार्डन विली ऑप्शन क्रमांक आहे गार्डन विलीने या ठिकाणी विकसित केलं होतं कशाचं तर जे काही सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणाचं तंत्र आणि याचा शोध बघा एकोणीसशे एकोणपन्नासला लागला होता आणि याचा उपयोग मित्रांनो तुम्ही मानताना मग शोध लावला पण याचा उपयोग काय तर उपयोग याचा इतिहासामध्ये जे काही संशोधन आहे त्याचं संशोधन करण्यासाठी त्याचा शोध लागला होता इतिहासामध्ये संशोधनासाठी पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे एकोणसाठ रोजी चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता आता एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा उत्क्रांतीचा सिद्धांत तर कोणत्या ग्रंथामध्ये मा मांडला होता असं विचारलं आपल्याला तर ओरिजिन ऑफ द स्पीसिस बरोबर आहे सगळ्यांचं ओरिजिन ऑफ द स्पीसिस या ग्रंथामध्ये मित्रांनो या ठिकाणी सिद्धांत मांडला होता बरोबर ओरिजिन ऑफ स्पीसिस त्यांनी बघा निसर्गामध्ये तो कानपळी असा सिद्धांत मांडला होता कसा बळी तो कानपळी माणसाची निर्मिती बघा हे काय म्हणले माकडापासून झालेली असा त्यांनी दावा केला होता लक्षात ठेवा अंडार्विननेच बघा उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणून या ठिकाणी त्याला ओळखलं जातं नेक्स्ट बघा कागदाचा शोध कुठं लागला जे काही कागद आहे मित्रांनो याचा शोध लागला होता चायनीज देशामध्ये लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक दोन चायनीजमध्ये लागला होता आणि मित्रांनो कागदाचा शोध हा सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच लागला होता कधी दोन हजार वर्षापूर्वी शापुरु... वर्षापूर्वीच लागला होता चीनमध्ये लागला होता त्याआधी बघा तांब्रपात्राचा जे काही तांब्रपत्र होते बघा त्या तांब्रपत्राचा या ठिकाणी वापर हे केला होता लक्षात ठेवा तांब्रपत्र याचा वापर केला जात होता ताम्रपात्राचा बरोबर चीनमध्ये काय काय शोध लागले लक्षात ठेवा हो मित्रांनो कागदाचा त्यांनीच लावला यंत्रसुद्धा त्यांनी लावलं होतं बंदुकीची दारूसुद्धा त्यांनी शोधली होती दिशा यंत्रसुद्धा जे काय बघा ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलं होतं आणि दारूसुद्धा बघा त्यांनी शोधली होती परंतु या ठिकाणी भारतामध्ये पण हातभट्टी असती बघा ती गावाकडं असते ती ते, ते आपण शोधली असं हातभट्टी सरमाडी आमच्या इकडं सरमाडी म्हणते तिला लक्षात ठेवा सरमाडी म्हणजे पेयची दारू म्हणतो हे दारूगोळा वेगळा आहे आपला गोळा कशामध्ये लढाईमध्ये युद्धामध्ये वापरला तो दारू गोळा व्यागला आणि आपली दारू विकडची वेगळी हे पण लक्षात ठेवा नाहीतर म्हणतात ती याच्यात कास काय दारू वापयची पुढचा प्रश्न आहे बघा सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता अणुचा सिद्धांत तर मित्रांनो लक्षात ठेवा जॉन डाल्टनने या ठिकाणी मित्रांनो सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला होता लक्षात ठेवा जॉन डाल्टननी बरोबर अनुसिद्धांतलाच ॲटॉमिक थिअरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं अणू म्हणजे काय लहानात लहान कण बघा अतिशय लहानात लहान कणाला काय म्हणतात अणू असं म्हणतात आणि त्यांनी अणूंना सज्ञा म्हणून या ठिकाणी चिन्हसुद्धा वापरले होते बरोबर मित्रांनो कनाद यांनी काय केलं होतं अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं कोणी कनाद यांनी अणूंना परमाणू हे नाव दिलं होतं परमाणू हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला जे जे थॉम्सन यांनी बघा अनुमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे सांगितलं होतं रुद्रड फोडने काय सांगितलं होतं अणूंची जी काय ग्रहगोलीय प्रतिमा आहे ते त्यांनी सांगितलं होतं आणि नील्स बोर कोण बघा नील्स बोर यांनी काय सांगितलं केंद्र का जी काही काक्ष आहे त्याला बघा के एल यम एन असा त्यांनी सिद्धांत दिला होता के एल एम एन पुढचा प्रश्न मित्रांनो द्रव्य ज्या अविभाज्य काय प्रश्न आहे बघा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असं भारतीय तत्वज्ञान टिंबटिंब यांनी सांगितलं होतं कुणी सांगितलं होतं तर कनाद यांनी हे सांगितलं होतं लक्षात ठेवायचं आपल्याला कनाद यांनी हे सांगितलं होतं कोणी कणाद यांनी हे सांगितलं होतं लक्षात ठेवा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेलं असतं त्याला परमाणु असं नाव कनाद महर्षी यांनी दिलं होतं प्राचीन इतिहासामधील कणाद महर्षी महान तत्वज्ञानी होते त्यांनी प्रथम बघा अनुची अप्रत्यक्ष कल्पनासुद्धा यांनीच मांडली होती कुणी कनाद यांनी महर्षी कनाद यांनी लक्षात ठेवा आर्यभट्ट आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा ही महान गणिततज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होती पृथ्वी आणि इतर ग्राहभोवती फिरतात असं यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि जो काही पहिला उपग्रह होता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अवकाशामध्ये सोडला होता आणि यालाच काय दिलं होतं नाव बघा आर्यभट्टे हे नाव दिलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरला सोडला होता आणि आर्यभट्टे हे नाव देण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जहाज बघा जहाजामध्ये तुम्ही बसले का नाही माहीत नाही परंतु तुम्ही छोट्या बोटीमध्ये तर नक्की बसले असतील बोटीमध्ये नसतील बसेल तर पाण्याचा ड्रम घेऊन तरी पवल्या असतील त्या रचनेमध्ये पाण्याचे जहाजे पानबोड्या या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचं तत्त्व वापरतात कोणाचं तत्त्व वापरतात तर आर्कमेडीजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं लक्षात ठेवा आर्कमेडीज आर्कमेडिकचं तत्व काय सांगतं मित्रांनो द्रवामध्ये एखादा पर पदार्थ बुडवला बघा जर या खांद्यावेळेस आपण विहिरीमध्ये पोहायला गेलो आणि आपण जर या ठिकाणी उडी मारली तर ती उडी आपल्या वाजण्या इतकंच पानं बाहेर टाकते जर या खांदा शंभर किलोचा असला तर शंभर किलोच पाणी बाहेर टाकलं जाईल बरोबर याला आर्कमेडीचं तत्त्व म्हणतात लक्षात ठेवायचं आर्कमेडी हा नियम वापरून बघा जहाज पानबुड्या या ठिकाणी तयार करता येऊ लागल्या होत्या आर्कोमेडीज बरोबर आता आपण बऱ्याच वेळेस बघितला बघा कोणकोणत्या शोध म्हणजे कोणी कोणी कोणते कोणते शोध -कौन लावली न्यूटनने बघा गतीचे नियम दिले त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण आपल्याला दिलं ग्रहाम बेलने काय दिलं बघा तर ग्रहा बेल यांनी आपल्याला टेलिफोन दिला बघा हॅलो ग्राम बेलने टेलिफोन दिला ग्वालिलिओने काय दिलं आपल्याला दुर्बीन दिली राईट बंधूने विमान दिलं आणि मित्रांनो जे काय आपलं एक्स रे असतं एक्स रेचा शोध कोणी लावला तर रॉटेजनने या ठिकाणी एक्स रेचा शोध लावला होता रॉटेजन लक्षात ठेवायचं आपल्याला रॉटेजनने एक्स रेचा शोध लावला होता बरोबर अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर रहा शोध कोणी लावला मित्रांनो झोपू नका सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हमी जितेंगी बरा वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला जेम्स वॅट लक्षात ठेवायचं आपला जेम्स वॅटने या ठिकाणी हा शोध लावलेला आहे वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा काय धावलं तर रेल्वे धावली होती झुक जुक झुक आगणगाडी बरोबर न्यूटनने बघा बाकी सगळं बघितलं आपण थॉमस एडिसनने बल्पाचा शोध लावला होता बरोबर अल्बर्ट आयसननी ई बरोबर एम सी स्क्वेअर म्हणजेच काय सापेक्षताचा सिद्धांत दिला होता नेक्स्ट बघा अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा शोध लावला होता जे काय अल्फ्रेड नोबल होते मित्रांनो त्यांनी कशाचा शोध लावला होता सांगा पटकन तर त्यांनी मित्रांनो डायनामाइट ऑप्शन क्रमांक तीन डायनामाइटचा शोध बघा आल्फ्रेड नोबल यांनी लावला होता लक्षात ठेवायचं डायनामाइट बरोबर यांनी काय केलं होतं म्हणजे जे काही आल्फ्रेड नोबल होते यांचा जो काय भाव होतो बघा भाव आता भाव त्यांना पण एक भाव आता आणि त्या भावाचं काय झालं मित्रांनो तो काहीतरी कुटाने करीत असन काहीतरी वायरी विरी जोडीत असन किंवा काहीतरी काम करीत असन आणि त्याचा स्फोट झाला बघा त्या स्फोटाच्या अपघातामध्ये त्यांचा भाऊ उद्या गावला बरोबर आणि म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष आणि डायनामाइटचा शोध लावला बघा म्हणजे त्यांचा भाव चुकीच्या शोधामुळे किंवा काहीतरी घोटाळा झाला असेल त्यामुळे त्यांच्या भावाचा जीव गेला आणि या नितका रागाला माझा भाव दगावला माझा भाव दगावला डायरेक्ट डायनामेटचा शोध लावला बरोबर यांनी डायरेक्ट काही केलं बघा डायनामेटचा शोध लावला आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा डायनामेटचा उपयोग आपण समजा असं शांत गावाकडे बसला असतो आणि या वेळेस विहिरीमध्ये काम चालू असेल आणि त्याचा धमाका होता बघा ना का ते आपलं खडक फोडण्यासाठी तर आपल्या खिडक्यासुद्धा थर वाजते धमाका झाल्यावर बरोबर मग त्याचा शोध कोण लावलेला आहे डायनामेट यांनी लावलेला आहे लक्ष डायनामेटचा शोध अल्फ्रेड नोबल यांनी लावलेला आहे बरोबर तर डायनामाइट कोणी शोधलं बघा अल्फ्रेड नोबल यांनी शोधलेला आहे बघा आणि अल्फ्रेड नोबल यांच्या नावामुळेच नोबल पुरस्कार दिला जातो कोणता नोबल पुरस्कार यांच्या नावाने दिला जातो आणि मित्रांनो हा पुरस्कार बघा सहा क्षेत्रामधील जिवंत व्यक्तींना दिला जातो नेक्स्ट हे बघा सेफ्टी लॅम्प काय बघा सेफ्टी लॅम्प याचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर हॅम्प्रेड डिव्हिडियनने बघा याचा शोध लावलेला आहे लक्षात ठेवा हल्फ्रेड लेवडियननी बरोबर ने बल्पाचा शोध लावला जेम्स वॅटने वाफीची इंजिनाचा शोध लावला थॉमसने काय केलं होतं इलेक्ट्रॉनचा शोध लावला हृदळ फोडने काय केलं अनुकेंद्रकाचा शोध लावला बरोबर आपण लहान असताना आपण काय करायचो रिमोटच्या गाडीमधल्या मोटरी काढून त्याचा शोध लावायचो त्याला कागदाचा फॅन जोडायचो म्हणजे बघा आपण किती शास्त्रज्ञ होतो चांगली हो का चांगली गाडी फोडायचो नाही बॅटरी की फोडून त्याचे बल्ब काढून त्याला शिलावर चालून दाखवायचं म्हणजे हे का शोध झाला का काय आपला शोधणं झाला हे वाटलं झालं बरोबर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात सांगा लहानपणी आपल्याला वाटायचं बघा हेडफोन घालून आला आहे परंतु ते काय असतं बघा स्टेटस्कोप असतं लक्षात ठेवा स्टेटस्कोप लक्षात ठेवा या साधनाने काय केलं जातं ठोके मोजले जातात आपले बरोबर थर्मामीटर हे काय कशासाठी वापरलं जातं हे तापमान मोजण्यासाठी लक्षात ठेवा तापमान मोजण्यासाठी त्याचबरोबर कार्डिओग्राफचा उपयोग मित्रांनो हृदय आपलं जे काय हृदय मित्रांनो ते हृदय कसं आहे बघा ते पाहण्यासाठी बघा कार्डिओग्रामचा या ठिकाणी उपयोग केला जातो बरोबर आणि अल्टीमीटर अल्टीमीटरचा शोध मित्रांनो या ठिकाणी समुद्र सपाटीपासून जी काय उंची असते ती मोजण्यासाठी केला जातो मित्रांनो मी एकदम क्वालिटी क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तुमचं एक मिनटंसुद्धा सुद्धा मी टाइमपास करीन नाही तुम्ही हवेलो बघा जेवतानी खातानी सगळं करतानी बघू शकता कान नाक घसा नाक सगळं उघडून बघा कारण की अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे ते पुढचा प्रश्न मित्रांनो रिव्हॉल्वरचा शोध कुणी लावला अतिशय सोपा आहे आणि चुकला नाही पाहिजे मित्रांनो सगळ्यांनी डोळे उघडून ठेवून बघा तर रिव्हॉल्वरचा जो काही शोध आहे रिव्हॉल्वर म्हणजे काही पिस्टल असते आपली बंदूक असती जे काय आपली छोटी गण असते बघा आपल्या छोटी याच्यामध्ये जर पाहिलीच असाल तुम्ही पिक्चरमध्ये तर त्याचा शोध कोणी लावला कोल्टने लावला मित्रांनो कोल्ट लक्षात ठेवा रिव्हॉल्वर ही लहान हे बघा आणि याचा शोधा सॅम्युअल कोल्टने लावले यांचं संपूर्ण लक्षात ठेवा सॅम्युअल कोल्ट लक्षात ठेवा याची जी काय रेंज मित्रांनो शंभर ते दोनशे मीटर इतकी असते शंभर ते दोनशे मीटर इतकी रेंज असते बघा आणि यामध्ये पाच ते दहा गोळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पाच ते दहा गोळ्या असतात एस एल आरमध्ये भरपूर असतात बघा एस एल आर त्याच्यानंतर ए के फोर्टी सेवन या एकदम घातक हत्यार ए के फोर्टी सेवन पुढचा प्रश्न मित्रांनो अंतराळामध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण होता तर राकेश शर्मा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक राकेश शर्माही होती बघा बरोबर यांनी कधी केला होता तर दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला काय झालं होतं तर भारताने रशिया अवकाश संशोधन संस्था या कार्यक्रमाच्या अंतर्गत रशियाचं जे काही सोयूज टी अकरा कोणतं सोयूज टी अकरा या यानामधून प्रवास झाला होता राकेश शर्मा यांना काय केलं होतं अंतराळामध्ये पाठवलं होतं आणि त्यावेळेस इंदिरा गांधी या ठिकाणी बघा पंतप्रधान होत्या आणि त्यावेळेस इंदिरा गांधी म्हणाल्या की तुम्हाला अवकाशामधून आपला भारत देश कसा दिसतो त्यावेळेस बघा राकेश शर्मा म्हणाले सारे जहाज स्याच्या हिंदोस्ता हमारा काय म्हणले ते सारे जहाज स्याच्या हिंदोस्ता हमारा असं त्यांनी उत्तर दिलं होतं राकेश शर्मा यांना मित्रांनो अशोक चक्रसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं होतं अशोक चक्रही राकेश शर्मा यांनासुद्धा देण्यात आलं होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इन व्हिंट्रो फर्टिलिज फर्टिजेशन टेस्ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत सांगा पटकन टेस्ट्यूब बेबीचा शोध कुणी लावला चला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा आपल्याला मी तीन सेकंद देतो तर रॉबर्ट एडवर्सन लक्षात ठेवायचं आपल्याला रॉबर्ट एडवर्सन यांनी याचा शोध लावला टेस्ट्यूब बेबी बरोबर याच्यामध्ये काय होतं बघा स्त्रीबीज घेतलं जातं काय केलं तर स्त्रीबीज आणि आपले माणसाचे जे काही शुक्राणू असते ते योग्य वेळी कलेक्ट केले जातात आणि ॲडव्हान्स लॅबमधील यामध्ये बघा फर्टिलायझेशन केलं जातं यावेळेस केलेला जो काही भ्रूण असतो तो जो काही स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला जातो हे लक्षात ठेवा आणि या प्रक्रियेमध्ये बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिकरितीने होती आणि या संपूर्ण प्रक्रियेमधून जन्मलेल्या बाळाला टेस्ट्यूब बेबी असं म्हटलं जातं लक्षात ठेवा टेस्ट्यू बेबी आणि टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत रॉबर्ट एडवर्स हे आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म कधी झाला तर पंचवीस लक्षात ठेवा पंचवीस जुलै पंचवीस जुलै पंचवीस जुलैला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला बघा ट्यूब बेबी पहिली जन्माला घातली होती कुठं झाली होती तर इंग्लंड या देशामध्ये झाली होती हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि भारतामधील पहिली बघा भारतामधील पहिली कोण होती टेस्ट ट्यूब बेबी तर कनुप्रिया अग्रवाल कनुप्रिया अग्रवाल ही होती हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे आणि भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे जन कोण होते डॉक्टर सुभाष मुखर्जी हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर सुभाष मुखर्जी राणी मुखर्जीचे कोण नाही ते त्यांचं ना आडनाव फक्त मुखर्जी हे पण लक्षात ठेवा अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा टॉक्सिकॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे सांगा टॉक्सिकॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे तर विष टॉक्स टॉक्झिक टॉक्सिक आपण नाही म्हणत का टॉक्सिक हे काय संदर्भामध्ये विष संदर्भामध्ये बघा बरोबर चांबडे आणि त्वचेसाठी बघा काय वापरलं जातं शब्द तर डर्मिटॉलॉजी डर्मॅटॉलॉजी हे चामडी किंवा त्वचेसाठी असतं बघा बरोबर अनुवंशिकसाठी काय वापरलं जातं तर इनहेरिटन्स इनहेरिटन्स हे अनुवंशतेसाठी वापरलं जातं आणि विषयाविषयी अभ्यास म्हणजेच काय टॉक्सिकॉलॉजी असते बरोबर अगला क्वेश्चन हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला सांगा पटकन तर सिस्कोर्सी लक्षात ठेवायचं आपल्याला सिस्कोर्सी आणि बघा हेलिकॉप्टरचा शोध लावला होता इडिसन या शास्त्रज्ञांनी मी तुम्हाला सांगितलं त्यांनी काय केलं होतं बल्ब शोधला होता बल जेम्स वॅटने काय केलं होतं बघा वाफेचं इंजन लक्षात ठेवा वाफेवर चालणारं जे काही इंजन आहे ते इंजनाचा शोध लावला होता जेम्स वॅटने जॉन वाकरने काय शोध लावला होता तर फ्रिक्शन लाईटचा शोध जॉन वाकरने लावला होता हे पण लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा अतिशय सोपा क्वेश्चन बघा टिंबटिंब यांनी रक्ता भिसरणाचा शोध लावला बघा जे काय रक्ता त्या रक्ताभिसरणाचा शोध कोण लावला होता तर डॉक्टर विल्यम हार्वे लक्षात ठेवा डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला होता बरोबर आणि सालक यांनी काय शोध लावला होता सालक यांनी पोलिओवरील लस शोधली होती बघा इंजेक्शनद्वारे बरोबर पोलिओचा डोस आता तोंडावाटे दिला जातो आणि सालक यांनी पोलिओवरील लस इंजेक्शनद्वारे शोधली होती त्यानंतर फेड्रिक बॅटिंग यांनी फेड्रिक बॅटिंगने काय शोधलं होतं तर यांनी मित्रांनो इन्सुलिन जे काय इन्सुलिन आहे बघा त्या इन्सुलिनचा शोध लावला होता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि डॉक्टर हेन्सन यांनी बघा कुष्ठरोग लक्षात ठेवायचा आपल्याला कुष्ठरोगाचा शोध लावला होता लेपोर्सी अगला क्वेश्चन बघा केंद्रीय कृषी अतिशय सोपा क्वेश्चन आहे केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस हा शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला तर पंधरा ऑक्टोबर हा जो काही दिवस मित्रांनो हा घोषित केलेला आहे पंधरा ऑक्टोबर दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो वीस ऑक्टोबरला बघा मित्रांनो जागतिक सांख्यिकी दिवस असतो आणि पंचवीस सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक औषध निर्मिती दिवस असतो कोणता जागतिक औषध निर्मिती दिवस सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या जागतिक औषध निर्मिती दिवस पुढचा प्रश्न बघा वैदिक शास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते काय पहा वैदिक शास्त्री ना ते वैदिक शास्त्राचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जातं तर हिप्पोक्रेटस लक्षात ठेवा मित्रांनो हिप्पोक्रेटसला या ठिकाणी वैदिक शास्त्राचं जनक म्हटलं जातं लक्षात ठेवा हिप्पोक्रेटसला प्लोटो हे मित्रांनो तत्वज्ञानाचे जनक असून त्यांनी द अकॅडमी द अकॅडमी चालू केली होती आणि अपोलो अपोलो हे कोण होते यांना संगीत नृत्य आणि धनुर्वेदीचे देवता सुद्धा या ठिकाणी मानलं जात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला आता जो काय दुर्बिणीचा शोध कोणी लावला होता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला होता बघा लक्षात ठेवा जॉन केपरनी काय काय केलं होतं यांनी ग्रह जे काय आहेत मित्रांनो ग्रह याच्या हालचालीचा या ठिकाणी नियम शोधले होते कोपरनिकसने काय केलं होतं सूर्य हा ग्रहमालेचा जो काही केंद्र आहे बघा सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वी आणि जे काही बाकीचे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात हे कोपरनिकसने सांगितलं होतं बघा असे ग्रह हे कोणी सांगितलं होतं कोपरनिकसनी सांगितलं होतं न्यूटनने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे बघा बरोबर गॅल्युलियनने काय केलं होतं खगोलशास्त्रीय दुर्बीण त्याचबरोबर गुरुग्रहाचे जे काही गुरुग्रह आहे मित्रांनो याचे उपग्रह शोधले होते बघा बरोबर आणि लंबकाचं घड्याळ आपल्या घरामध्ये जे काय घड्याळ असतं बघा आपल्या घरात तर नसल पण आपण जुन्या पिक्चरमध्ये बघायचो ते घड्याळ राहायचं लंबकाचं त्याचा शोध सुद्धा इनेच लावला होता बरोबर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये काय प्रश्न आहे एकोणीसशे डी मध्ये डीएनए कोणती डी एन ए या प्रतिकृती कोणत्या संशोधकांनी तयार केली होती डीएनए सांगा पटकन बरोबर आहे एक आणि दोन बघा वॉटसन आणि क्रिक दोन नावं लक्षात ठेवायचं आहे यांनी याचा शोध लावला होता बघा याची प्रकृती तयार केली होती बरोबर आणि मिशर यांनी काय केलं होतं जे काही मिशर होते याने काय केलं होतं अठराशे एकोणसत्तरमध्ये अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये रेणू शोधून काढला ज्याला आपण डी एन ए म्हणून संबर्धक संबोध घेतो बघा डी एन ए म्हणून संबंध घेतो याचा आपण संदर्भ मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अँटेरीबीच या शोधाचे जनक कोण आहेत अँटेरीबीच या शोधाचे जनक कोण आहेत सांगा आपल्याला तीन सेकंद मिळतील कोण आहेत बघा लुई पाश्चर हे काय बघा अँटेरीबीजा याचे जनक आहेत बघा यांनी बघा अँटेरीबीचचा शोध लावला एडवर्ड जन्नर यांनी बघा काय केलं होतं देवीची लस शोधली होती कोणी एडवर्ड जन्नरने दिवीची लस शोधली होती लुई पाश्चरने काय केलं होतं रेबीज त्याच्यानंतर कॉलोरा या रोगावरील लय शोधल्या होते बघा लुई पाश्चर यांनी यांना सूक्ष्मजीवाचं म्हणजे मायक्रोबायोलॉजीचं जनकसुद्धा म्हटलं जातं अलेक्झांडर फेमिंगनी काय केलं होतं पिनिसिलिन नाही तर पेनिसिलिनचा या ठिकाणी शोध लावला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सन एकोणीसशे पन्नासमध्ये थर्मामीटरचा शोध हा कुणी लावला होता एकोणीसशे पन्नासमध्ये बघा थर्मामीटर कुणी लावला होता थॉमस सेवरी राईट बिंदो गॅलेलिओ का कोल्ट सांगा पटकन थर्मामीटरचा शोध कोणी लावला होता तर गॅलिओनीच लावला होता बघा थर्मामीटरचा शोध बरोबर थर्मामीटरचा जो काही वापर आहे मित्रांनो आपण तापमान मोजण्यासाठी करतो लक्षात ठेवा जे काही तापमान आहे ते मोजण्यासाठी करतो बरोबर राईट बंदून एक विमानाचा शोधले होते बघा कोर्टने काय केलं होतं रिव्हॉल्व्हरचा शोध लावला होता म्हणजे छोटी बंदूक गॅलिओने काय केलं होतं तुम्हाला त्यांनी सांगितलं सगळे घ्या पुढचा प्रश्न अक्षयाच्या जंतूचा शोध कुणी लावला काय प्रश्न आहे बघा जे काही क्षयरोगाचे जंतू आहेत मित्रांनो त्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर कॉक लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कॉकने या ठिकाणी याचा शोध लावला होता लक्षात ठेवा ब्रेल लुईसने काय केलं होतं आंदांची लिपी त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिन शोधलं होतं बघा चॅल्ड काय केलं होतं तर यांनी काय केलं होतं मित्रांनो न्यूट्रॉनचं जे काय अस्तित्व आहे हे शोधलं होतं आणि रॉबर्ट कॉकने क्षयरोगाचे जंतू बघा टीबी त्याला आपण काय म्हणतो टी बी याचा शोध लावला होता क्षयरोगाच्या काय म्हणतो आपण मायको बॅक्टेरियम टूबल इंग्रजी क्वेश्चन खालीलपैकी कोणतं आहे सूक्ष्मदर्शक सांगा पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर हे त्याला मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन मायक्रोस्कोप असं याला म्हटलं जातं बरोबर मायक्रोमीटर हे बघा लांबीच एकक हे कशाचं एकके लांबीचे एक घरी फोटोमीटर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजण्यासाठी वापरलं जातं आणि कॅलेडोस्कोप काय कॅलेडोस्कोप हे मनोरंजनाचं खेळणी बनवण्यासाठी वापरलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डी एन एचा शोध कुणी लावला या ठिकाणी आपल्याला डी एन एचा शोध विचारला मित्रांनो तर फेड्रिक मिशर लक्षात ठेवा फेड्रिक मिशरने याचा शोध लावला होता वॉटसन आणि क्रिक या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही वॉटसन आणि यांनी बघा याची फक्त रचना शोधली होती डी एन एची काय केली होती रचना शोधली को होती बरोबर आणि याचा शोध लावला बघा फेड्रिक मिशरने हे पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही चुकी करताना बघा त्यामुळे या ठिकाणी एका वयवर दिल्या किंवा भितडाव करून ठेवा खेड्याने की जो काही डी एन ए मित्रांनो त्याचा शोध लावला होता फेड्रिक मिशरने आणि त्याची रचना मित्रांनो बघा रचना कोणी शोधली होती तर वॉटसन आणि क्रिकने याची रचना शोधली होती हे पण पॉइंट लक्षात ठेवा रक्तगट रक्तगटाचा शोध कोणी लावला सांगा तर रक्तगटाचा शोध मित्रांनो लँड स्टायनरने लावला होता बरोबर लँड स्टायनर फुंक फुलक नाही फुंक सी फुंक्यांनी जीवनसत्व शोधले होते बघा कोणते जीवनसत्व सी यांनी शोधले होते विल्यम हार्वे हार्वेबागा यांनी काय केलं होतं यांना शरीरशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं आणि रक्तगट मित्रांनो आपला जो काय ए असल ओ असल हे जे काय रक्तगट आहे त्याचा शोध लावला होता लँड स्टायनर यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो क क्रिस्टोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे कोणती क्रिस्टोलोग्राफी तर ही बघा स्फटिकांचा अभ्यास क्रिस्टल स्फटिकांच्या अभ्यासाशी संबंधित हे धातूच्या अभ्यासाला बघा धातुशास्त्र असं म्हटलं जातं बरोबर मेटालॉजी याला काय म्हणतात धातूंच्या अभ्यासाला म्हणतात बरोबर ऊतीच्या अभ्यासाला म्हणतात मित्रांनो हिस्टॉलॉजी लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय सोपे प्रश्न आहे ती हिस्टॉलॉजी असं म्हणतात कशाच्या ऊतीच्या अभ्यासाला हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं हिस्टॉलॉजी त्यानंतर मित्रांनो मज्जासंस्था जी काही मज्जासंस्था आहे मज्जासंस्थेच्या मज्जा अभ्यासाला न्यूरोलॉजी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं न्युरोलॉजी बरोबर पुढचा प्रश्न बघा इक्रिसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरलं जातं कोणतं इक्रिसॅट इक्रीसाठ हे जे काय तंत्रज्ञान आहे हे कशासाठी वापरलं जातं ते मित्रांनो भुईमुग ऑप्शन क्रमांक दोन भुईमुगासाठी थी, या ठिकाणी वापरलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामो फोनचा शोध कोणी लावला जे काय ग्रामोफोन आहे त्याचा शोध कोणी लावला तर एडिसनने बघा ग्रामोफोनचा शोध लावलेला आहे बघा लक्षात ठेवा मार्कुनीने बघा रेडिओचा शोध लावला कशाचा रेडिओ बरोबर टेलिफोनचा शोध कोणी लावला होता ग्राहम बेलने लावला होता ग्रामो फोन आणि टेलिफोन याचा तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या बाकीचं मग मी तुम्हाला एवढं सांगितलंय तर विसरून जाल जे काही किडकं आहेत मित्रांनो तर किडकांच्या अभ्यासाला कोणतं शास्त्र म्हणतात किडकांच्या अभ्यासाला कोणतं शास्त्र म्हणतात सांगा पटकन तर अँटामॉलॉजी अँटामॉलॉजी एन्टाम नाही बरं का नाही तर म्हणते एन्टाम अँटामॉलॉजी म्हणतात त्याला अँटामॉलॉजी अँटानॉमी म्हणजेच काय संपूर्ण शरीराचा अभ्यास लक्षात ठेवा एनाटॉमी म्हणजे संपूर्ण शरीराचा अभ्यास आणि अँटामॉलॉजी म्हणजे किडकांचा अभ्यास पॅथॉलॉजी म्हणजे काय तो म्हणजेच रोगाचा अभ्यास बरोबर आर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास आर्निथॉलॉजी म्हणजेच पक्ष्यांचा अभ्यास बघा हा प्रश्न नांदेड पोलीसला आला होता बघा वनस्पतीमधील जीवांचा शोध कोणी लावला आता एकदम सोपा प्रश्न आहे बघा जी सी बोस लक्षात ठेवा जी सी बोस यांनी लावला होता त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हरगोविंद खुराना हरगोविंद खुराना कोण होते तर मित्रांनो हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी ऑक्टाईड प्रोटीन सिंथेसिस मधला सेल शोधला होता बरोबर जीवनाचा शोध कोणी लावला होता लिव्हन हॉकने लावला होता लक्षात ठेवा डॉक्टर बिरबल साहन यांनी जिवंत अजिवास्मयाबद्दल या ठिकाणी यांनी माहिती दिली होती पुढचा प्रश्न बघा काय एकोणीसशे वीसला ला काय केलं होतं ऑस्ट्रेलियाच्या टिंबटिंब या संशोधकाने प्रॉजेस्टॉरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक बघा संतती प्रतिबंधक हे जे हे काय मित्रांनो हे हार्मोन शोधलं होतं तर काय नाव होतं त्यांचं डॉक्टर डॉक्टर कार्ल डॉक्टर या ठिकाणी बघा मित्रांनो कार्ल नाही तर किम लिविस लक्षात ठेवा डॉक्टर किम लिविस ऑप्शन क्रमांक एक आपलं सरी डॉक्टर किम लिविस यांनी शोधलं होतं बरोबर याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो प्रॉजेस्टरचा तर ता फलितांड्यामध्ये रोपण आणि वाढ होण्यासाठी एन्ड्रोमेट्रियम तयार करणे लक्षात ठेवा आणि प्रॉजेस्टॉरॉन हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये गर्भधारणेचं संप्रेरक म्हणून कार्य करतं कोविड एकोणीसची जे काही मानक चाचणी आहे त्याचं नाव विचारलं तर आर टी पी सी आर तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवला असताना आर टी पी सी आर म्हणजेच याचा लाँग फर्म होतं बघा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन होतं बघा या चाचणीमध्ये कोरोना विषाणूंचा जो काही ए व्हायरस आहे बघा एच या ठिकाणी आर एन एच या ठिकाणी बघा चाचणी केली जाते आणि नाक आणि घाशामधून आपले जे काही <laughs> नमुने आहेत बघा आपल्या आपणच नमुने येतात आपल्या नमुन्यामधून नमुने काढले जाते ते नमुने बघा या ठिकाणी केली जाते बघा इलीजा टेस्ट कायसाठी असते तर एच आय व्हीसाठी इली जा असते बघा एड्स आणि रॅटसुद्धा आर टी ए आर ए टी सुद्धा कोरोना चाचण्याची बघा पुढचा प्रश्न मित्रांनो फॉलिग्राफी यंत्र कशासाठी वापरतात ते हे खोटं बोलणे ओळखण्यासाठी बघा खोटं बोलणं मित्रांनो हे कसं काम करतं बघा यंत्र याच्या जे काही वायरीत बघा आपल्या छातीला टच केलेले असतात बरोबर आपण खोटे बोलतो त्यावेळेस बघा आपल्या शरीरामध्ये काही काही गोष्टी घडतात म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके वाढत आहेत काही काही वेळेस काय होतं श्वास आपला असं चालू होतं रक्तदाब खालीवर होतो बघा एकदम खोटं बोललेलं असतो ना आपण खोट खरं सांगून खोटं सांगतो त्यावेळेस बघा असं होतं हात सुद्धा घाम येतो बघा घामसुद्धा आलो घाबरट होती नाही का यामध्ये बघा मशीनचे जे काही चार किंवा पाच पॉईंट हे आपल्या छातीला बॉटांना या ठिकाणी जोडले जातात बरोबर त्यामधून आपल्याला हे खोटं बोलणं आपल्याला ओळखलं जातं नार्कोटेस्ट काय साठी वापरली जाते तर हे ट्रूट सिरम बघा ट्रुट सिरम नावाचं गुंगीचं औषध बघा दिलं जातं आणि माणूस उपचार तज्ञाच्या सहाय्याने बघा या ठिकाणी निरीक्षण केलं जातं नेक्स्ट आहे बघा चित्रपट यंत्रयुगाचे टिंबटिंब होय चित्रपट यंत्रयुगाचे टिंबटिंब होई काय बघा अपत्तीय बघा लक्षात ठेवा अपत्य अगोदर बघा यंत्र आलं त्यापासून बघा चित्रपट निर्मितीसाठी चालना मिळाली पाडद्यावर माहिती पट चित्रपट दाखवता येऊ लागला बघा पहिला चित्रपट सगळ्याला माहिती आहे बघा राजा हरिश्चंद्र होता बरोबर राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेरामध्ये तेरा आला होता एकोणीसशे तेरामध्ये आला होता आणि दादासाहेब फाळके यांनी याची निर्मिती केली होती दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात येतो बघा नेक्स्ट बघा ज्यांच्या नावाने नॉर्मन बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो नॉर्मन बेरोलॉग कोणत्या क्षेत्रामधील कार्य केलेलं आहे त्यांनी तर कृषी क्षेत्रामध्ये मित्रांनो यांचं कार्य आहे कोणत्या कृषी क्षेत्रामध्ये जगाच्या हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मल बोरलॉग लक्षात ठेवा जगाच्या विचारला या ठिकाणी भारताच्या नाही जगाच्या भारताचे गुण आहेत यम यस स्वामीनाथन यम एस स्वामीनाथन हे भारताचे बघा लक्षात ठेवा गहू पिकाचं उत्पादन एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्टला ल आणि लर्मा रोजो जातीच्या गावाची अमेरिकन आयात करून या ठिकाणी बघा आयात करून या ठिकाणी चालू झालं होतं आपलं शेती करायला लक्षात ठेवा दूरचित्रवाणी हे दूरचित्रवाणी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्रे आकाशवाणींच्या तुलनेमध्ये नागरिकावर अधिक प्रभाव पडला दूरचित्रवाणी हे काय बघा दृक्क स्रावे याचा अर्थ काय होतो दिसणे आणि ऐकू येणे आता तुम्हाला आपला लेक्चर दिसतो पण आणि ऐकू पण येतं हे आपलं काय बघा सावे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा ॲनाटॉमी म्हणजे काय ॲनाटॉमी म्हणजे काय आपण पाहिलं आत्ताच सजीवांच्या आंतररचनेचा जो अभ्यास आहे मित्रांनो त्याला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं आंतररचना आंतर ऑप्शन क्रमांक तीन आंतररचना जीवाणूंच्या अभ्यासांना काय म्हणतात तर बॅक्टेरिओलॉजी म्हणतात विषाणू विषाणू आपण आपल म्हणतोच बघा व्हायरोलॉजी पी सीच्या अभ्यासाला सायटोलॉजी म्हणतात आणि सजीवांची जे काय बाह्य रचना आहे रचना याला काय म्हणतात बघा मार्फोलॉजी म्हणतात सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत मित्रांनो नोट डाऊन करून घ्या दूरदर्शने कसं माध्यमे तर बघितलं आपण दृकश्राव्य माध्यमे कसं आहे बघा डिस्तपणाने ऐकायला पण येतं याला दृकश्राव्य असं म्हणतात बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो सेट बॉक्स बॉक्सिंग कशाच्या संदर्भामध्ये तर सेटटप बॉक्स हे आपल्याला माहिती आहे टी व्हीला जोडलं तर सेटअप बॉक्स त्याच्यावर साजबाऊची मालिका चालते धुमताना ना धिमताना नाही तर ला ला हे काय आपल्याला मालिकामध्ये दिसायला येतं माही इतकं डोकं आलं तर मालिका लागल्यावर जाऊ द्या तर मग तुमचं पण हालत असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये सेटअप आपले घरचे बघत आहेत त्यामुळं आपल्याला नाही इलाज आणि नाही बघावं लागत मी तर बघतच नाही तर बघा सेटअप बॉक्स हे कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे टी व्ही लक्षात ठेवा टी व्ही बरोबर टी व्हीवर विविध वाहिन्यांचा चॅ चॅनल दिसण्यासाठी बघा सेट बॉक्स वापरला जातो टेलिफोनचा शोध बघा आपलं सतरा बारा झालेला आहे टेलिपॉनचा शोध कोण लावला सर ग्राहम बेलने या ठिकाणी लावलेला आहे बरोबर नेक्स्ट आहे बघा ई बरोबर एम सी स्क्वेअर आईस्टाईनने हे दिलेलं आहे बघा ई बरोबर एम सी स्क्वेअर लक्षात ठेवा याला सापेक्षता सिद्धांत म्हणलं सुद, सुद्धा जातं बघा पुढचा प्रश्न मित्रांनो गुरुत्वाकर्षणाचा जो काही सिद्धांत आहे हाकून मांडला होता तर न्यूटनने मांडला होता खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांना दहा हजार रुपयाची मासिक पेन्शन देण्याची घोषणा चालू केली तर बघा हरियाणा राज्य सरकारने ही घोषणा केलेली आहे हरियाणा राज्य सरकारने त्यांच्या राज्यामधील जे काही पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्याच्या व्यक्तींना दहा हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे याबाबत घोषणा बघा नुकतेच मुख्यमंत्री त्यांचे मनोहरलाल खट्टर यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे खालीलपैकी कोणत्या राष्ट्राने दोन हजार तेवीसची महिला हॉकी ज्युनियर आशिया कपची आठवी आवृत्ती जिंकलेली आहे तर बघा भारत देशानेच ही जिंकलेली आहे आपल्या भारत देशाने महिला हॉकी ज्युनियर ही जी काय आशिया हॉकी संघाद्वारे एकवीस वर्षाखालील महिलांची आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे ही स्पर्धा एकोणीसशे ब्याण्णवपासून बघा आयोजित केली जात आहे खालीलपैकी कोणता दिवस हा बघा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो तर बघा बारा जून हा जो काही दिवस आहे हा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिन म्हणून साजरा केला जातो बारा जून रोजी बघा जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो हे बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालमजुरीच्या जगभरामधील नामशेषावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चालू केलेलं आहे दोन हजार थीम काय होती बघा सर्वांसाठी सामाजिक न्याय आणि बालमजूर या ठिकाणी समाप्त ही थीम होती पुढचा प्रश्न काय बघा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा साजरा केला जातो कधी दोन डिसेंबरला भारतामधील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी चालू होणार आहे तर बघा केरळ या ठिकाणी भारतातील पहिलं डिजिटल सायन्स पार्क हा चालू होणार आहे नोवा जोकविजा हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न आला होता बघा सर्बिया लक्षात ठेवा सर्बियाचा खेळाडू आहे आणि हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे नोवा जोकोविच तर बघा टेनिस या खेळाशी संबंधित आहे कोणत्या टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये नोवाक जोकविज हा खेळाडू आहे जगामधील सर्वात जास्त जे काही ग्रँड स्लॅम जिंकणारा जो काही पुरुष आहे बघा तो नोवाक जोकोविच हा आहे लक्षात ठेवा नोवाक जोकोविज पुढचा प्रश्न बघा आय सी सी वन डे विश्वचषक दोन हजार तेवीसचं यजमान पदे कोणत्या देशाकडे आहे तर बघा हे भारताकडे आहे एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सातला हा प्रश्न आला होता तर बघा आय सी सी वन डे विश्वचषक दोन हजार तेवीसचं जे काही यजमानपदे हे भारत देशाकडे आहे पुढचा प्रश्न आहे बघा मध्य पूर्व अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला हे नाव कोणत्या देशाने दिलं तर हे बांगलादेशाने दिलेलं आहे लक्षात ठेवा बांगलादेशचं जे काय आहे आणि आपले जे काय भारताचं आहे हे दोन्ही राष्ट्रगीत गीतकून लिहिलेत बघा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न बघा प्रत्येक वर्षी जागतिक रक्तदाता दिन हा केव्हा साजरा केला जातो तर बघा चौदा जूनला हा दिवस साजरा केला जातो कधी चौदा जूनला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारणार आहे जो त्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला आपण बघा फ्रीमध्ये पी डी एफ देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत टिकून आहे जागतिक सागर कासव दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर हा सोळा जूनला हा दिवस साजरा केला जातो कधी सोळा जूनला जागतिक सागर का सव दिवस साजरा केला जातो नेक्स्ट बघा जे काय बिपर ज्वाय चक्रीवादळे हे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये तयार झालं हे बघा अरबी समुद्रामध्ये हे तयार झाले लक्षात ठेवा अरबी समुद्र पुढचा प्रश्न काय बघा बिपर ज्वाय चक्रीवादळामुळे कोणत्या राज्याला सर्वात जास्त फटका बसला तर बघा गुजरात या राज्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे कोणत्या गुजरात नेक्स्ट बघा मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर लांब उडी या खेळाशी संबंधित कोण मुरली श्रीशंकर पुढचा प्रश्न बघा शक्तिकांत दास यांना नुकतेच लंडनमध्ये सेंट्रल बँकिंगद्वारे दोन हजार तेवीसच्या या वर्षासाठी गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर या पुरस्काराने सन्मानित होणारे कितवे आर बी आय गव्हर्नर बनले आहेत तर बघा दुसरे आर बी आय गव्हर्नर हे बनलेले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना लंडन मध्ये सेंट्रल बँकिंगद्वारे बघा दोन हजार तेवीस या वर्षासाठी गव्हर्नर ऑफ द या बघा रघुराम राजन पुरस्कार मिळवणारे दुसरे आयचे गव्हर्नर बनलेले आहेत यांच्या अगोदर रघुराम राजन यांना देण्यात आला होता पुरस्कार पुढचा प्रश्न काय बघा नुकत्याच संपन्न झालेल्या अंडर सतरा आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताने किती पदक जिंकलेले आहेत तर बघा सात पदक या ठिकाणी भारताने जिंकले आहेत किती सात अंडर सतरा आशियाई कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस नुकतीच बघा किर्गिस्तानमधील बेस्केक या ठिकाणी संपन्न झालेली दे एक या स्पर्धेमध्ये भारताने एकूण एक सुवर्ण तीन रौप्य तीन कांस्य एकूण सात पदकांची या ठिकाणी कमाई केलेली आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अरुण पोल ॲप लाँच केलं तर अरुणाचल प्रदेश अरुण आरुन, अरुण आरुन, अरुणाचल प्रदेश नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार कोणत्या देशामध्ये चाळीस टक्केपेक्षा जास्त मुलींचे जी काही व्यू आहे ते अठरा वर्षांपेक्षा कमी होतात तर बघा बांगलादेशमध्ये होत असतात नेक्स्ट नेक्स्ट बघा भारतीय रिझर्व बँकेने पूर्वोत्तर भारतात आपले पहिले प्रादेशिक कार्यालय कोणत्या राज्यामध्ये चालू केलं आहे हे बघा नागालँड राज्यामध्ये चालू केलं आहे कोणत्या नागालँड पुढचा प्रश्न काय बघा फोर्ब्स ग्लोबल दोन हजार यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं कितवं स्थान आहे तर बघा पंचेचाळीसव्या स्थानावरती रिलायन्स इंडस्ट्रीज ही स्थित आहे पुढचा प्रश्न बघा तलाटी या पदाचं जे काही नियंत्रण हे कोणाकडून केलं जातं तर बघा हे तहसीलदाराकडून केलं जातं तलाटी या पदाची नेमणूक ही कोणाकडून केली जाते तर बघा जिल्हा अधिकारी काळाकडून तलाटी या पदाची नेमणूक केली जाते हंगामी पोलीस पाटलाची जी काही नेमणूक केली जाते ती सुद्धा तहसीलदाराकडून केली जाते महाराष्ट्रामधील जे काही जमीन कायदा एकोणीसशे सहासष्ट दिवशी अस्तित्वात आला तर बघा बावीस डिसेंबरला हा अस्तित्वामध्ये मध्ये आलेला आहे खालीलपैकी कोणतं काम तलटी या पद या अंतर्गत येत नाही तर गावकऱ्यांना सजा येथे बोलवणे हे काम येत नाही जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कोणत्या कालमामध्ये त्यालाटी या पदाची तरतूद आहे तर बघा कलम तीन मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सदोतीसव्या राष्ट्रीय खेळाचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे ते गोवा राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करण्यात येतो तर बघा एकवीस जूनला हा साजरा करण्यात येतो या ठिकाणी बघा इंटरनॅशनल योग दिवस हा दोन हजार तेवीसचा चा साजरा करण्यात आला योगा शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिक फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे यासाठी बघा हा दिवस साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र महासभेने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केलेला आहे नरेंद्र मोदी यांनी बघा एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं उद्घाटन केलं दोन हजार तेवीसमध्ये बघा हा नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस मध्य प्रदेशमध्ये साजरा केला होता दोन हजार एकवीसचा चा जो काय गांधी शांतता पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला तर बघा गीता प्रेस यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीग स्पर्धेचं उद्घाटन याची आवृत्ती कोणत्या शहरात चालू झाली तर बघा दुबईमध्येही चालू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा रेझिलियंट केरळ कार्यक्रमासाठी कोणत्या बँकेने दीडशे डॉलर दीडशे दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केला आहे तर वर्ल्ड बँकेने वर्ल्ड बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चौदामध्ये मध्ये झालेली मुख्यालय बघा वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी च्या अध्यक्षेत अजय बंगा कार्यकारी संचालक आहेत बघा राजेश खुल्लर एम डी आणि सी ए बघा आशुला कांत कोण आहेत कांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत बघा कार्मन रेनहार्ट आणि सदस्य देश आहेत दे दे बघा एकशे एकोणनव्वद आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आता खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा चंद्रयान तिने कधी प्रक्षेपित करण्यात आली याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि चंद्रयान तिने कोणत्या ठिकाणामधून प्रक्षेपित करण्यात आली याचं सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करा या दोन प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की ऑन करा आता अक्षय किरणांचा शोध अठराशे पंच्याण्णवमध्ये कधी जे काही अक्षय किरण आहेत अठराशे पंच्याण्णवमध्ये कुणी लावला तर कुणी लावला मित्रांनो विल्यम रॉटेजन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्लास घेतलेला आहे क्लास अत्यंत आय एम पी आपला झालेला आहे मित्रांनो याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी पाच व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा धन्यवाद